एका विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं, नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. कालांतराने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार देखील केला. जेव्हा या महिलेने लग्नासाठी हट्ट केला तेव्हा मात्र त्याने लग्नास नकार दिला. जेव्हा या पीडित महिलेला आरोपीने आपला फायदा घेतल्याचं लक्षात आलं तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी या प्रकरणी त्या तरुणाला अटक देखील केली आहे. महिलेसोबत नक्की काय घडलं तुम्हीच पहा. सर, मी भंडारा रहिवासी आहे. भंडारा येथे राहते मी. माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे, त्याच्याशी माझी ओळख झाली. मी मीटिंगमध्ये बसायची, मला कर्जाची गरज होती, त्यामुळे त्याचं मी तिचं त्याच्यासोबत माझी ओळख झाली. आणि त्या ओळखीनिमित्त असं बोलणं वगैरे सुरू झालं. त्याने मॅसेज वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली. त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं. त्याने मग मला प्रेमाचं प्रपोज केलं आणि त्यानंतर मम्मीनं समजवली त्याला की नाही, माझे मुलं आहेत, माझा नवरा आहे, तरी पण तो ऐकायला तयार नव्हता. नाही, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, किंवा तुला प्रेम करते, तुला पळून घेऊन जाणार, किंवा तुझ्या मुलाबाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी, असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं. आणि मी पण त्याचा बहकावामध्ये वाद गेली त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं, पण बोलायला तयार झालं. मग तो नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही, आपण भेटू, आपण लग्न करू, तुला पळून घेऊन जाणार, तुझ्या मुलाबाळाचं सर्व करणार, तुझा नवराला मी सांभाळून घेईन, हे सर्व मला बोलावं लागेल. आणि त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं. त्याच नंतर मग आमचं प्रेम प्रकरण वाढत चाललं. मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली. त्यानंतर मला मग भेटायला लागला तो, बोलवायला लागला ऑफिसला, ऑफिसला पण बोलवलं, बाहेर वगैरे भेटायला बोलवलं त्याने. मी पण ती साथ गेली, नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेला की नाही तू आज ये मला भेटायला. मी भेटायला वगैरे साथ केली त्याच्यासोबत. नंतर मग काही असं मध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली, नाही म्हटलं तरी पण. तसंच मग आमचं 5 वर्ष हे प्रकरण सुरू झालंय, 5 वर्षापासून. त्याचनंतर मग त्याने मला आता धोका दिलाय. त्याने धोका दिला मला आणि म्हणाला की नाही, मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझा तू बघून घे. मी तुला म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली. त्याने लग्न जोडलं आणि काय म्हणते, मी लग्न जोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण नाही झालं. नंतर मला माहीत झालं, त्याचनंतर मी त्याला बोलली की तू असं असं का बरं केलं म्हणून. त्याने मग मला मारायची धमकी दिली की नाही, माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे आलं तर मी तुला तुझा मर्डर करून टाकेल, किंवा तुला आपल्या नवऱ्याजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहशील, मी तुला बदनाम करून सोडेल. हे प्रकरण मला दिलं त्याने आणि असं असं म्हटलं, शिवगाडी पण दिलं. आणि सर, त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन, त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला. त्यांचं भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा, नाही तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमाशे करू, किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझे कंप्लेंट करू, असे मला बोलले ते. त्यांचे भाऊजी पण आणि हाही पण बोलला. आशिष कुंजीर खोबरागडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे, ब्रँच मॅनेजर, तिथे काम करतो आता पण. आणि सर, मग त्या निमित्त मी तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन येथे गेली. तर माझी तक्रार नोंद केली त्यांनी, NRC दिली मला. पण त्याचा निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करतानी ते 2-4 दिवस मला ताडतच राहिले. 6 तारीखपासून ताडकत राहिले मला. त्याचनंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली, जिल्हा माहिती अधिकारी केंद्राच्या समोर मी उपोषणावर बसणार होती 11 तारीखला. 6 तारीखला मी लेटर दिली. त्यानंतर मग मला त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली, गुन्हा दाखल केला मला माझ्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये. आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली, सुरुवात केली. पण आता मला माहिती नाही आहे, त्यां ते लोक म्हणत आहेत की नाही त्यांना अटक केला आम्ही, तुम्ही बेफिकर राहा. पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, मला काही न्याय मिळालेला नाही आहे. त्याबद्दल मला न्याय मिळावं अशी माझी विनंती आहे. अपराध क्रमांक 549 कलम 376 भंडारा पोस्टला गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीला दिनांक 8 रोजी अटक करण्यात आलेली असून
सध्या आरोपी हा MCR मध्ये आहे.